पुढची बातमी नाशिक मधली आहे. मध्यरात्री नाशिक रोड भागातील सुंदर नगर पोलीस चौकी समोरील वस्तीमध्ये काही टवाळखोरांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यामध्ये 30 ते 40 घरं आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी या ठिकाणची पाहणी केली आहे. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळे यांनी. नाशिक शहरात काल मध्यरात्री काही गावगुंडांकडनं या संपूर्ण परिसरामध्ये हल्ला करण्यात आलेला आहे आणि या घटनेनंतर स्वतः या शहराचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी या भागाची पाहणी केलेली आहे. नागरिकांना दिलासा देण्याचं काम त्यांच्याकडनं केलं जात आहे. मात्र आता या गावगुंडांवर काय कारवाई होणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. त्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः नांगरे पाटील सर आहेत. सर, काय नक्की घटना घडली आहे, कशामुळे हा सर्व हल्ला झाला आहे? काल मध्यरात्री इथला एक मारुती वाल्मिक घोरपडे या म्हणजे ही सगळी यात बरेचसे मायनर मुलं पण आहेत. हे सगळ्यांनी रात्री 1:45 दरम्यान इथं धिंगाणा केलेला आहे आणि ते सगळे 5 आरोपी त्यातले अटक केलेले आहेत आपण. आणि जी काही लोकांमध्ये थोडीशी भीती आहे त्याच्या संदर्भात आपण त्यांच्याशी इंटरॅक्शन केलेली आहे. निश्चितपणे इफेक्टिव्ह कारवाई यामध्ये होईल. सर, खरं तर या व्यक्तीविरोधात या स्थानिक नागरिकांनी यापूर्वी तक्रार दिली मात्र पोलिसांकडनं कारवाई झाली नाही म्हणून पुन्हा एकदा त्यांनी ही मजल इथपर्यंत लोकांच्या घरावर हल्ला करण्यापर्यंत गेलेली आहे असा आरोप त्यांनी केला. साधारण 1 वर्षापूर्वी इथे एक रेपची कंप्लेंट मायनर 2 मुलांच्या बाबतीत होती. त्याच्यात आता ही मायनर असल्यामुळे आपण त्यांना योग्य पद्धतीनं जी लहान मुलांच्यावर कारवाई केलेली ती केलेली होती. पण पुढची आता बघूयात आपण काय प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन यांच्यावर घेता येईल, कारण यांच्या वयाचा इश्यू आहे बराच. धन्यवाद. हे होते नाशिक शहराचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील. त्यांनी संपूर्ण पथकासह या संपूर्ण भागाची पाहणी केलेली आहे, नागरिकांना दिलासा देण्याचं काम केलंय. मात्र आता या गावगुंडांवरती कारवाई होणं गरजेचं आहे, त्यांना जेरबंद करणं गरजेचं आहे, तेव्हाच या नागरिकांना खऱ्या अर्थानं दिलासा मिळणार आहे. हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, News18 लोकमत, नाशिक. त्यानंतर मुंबईतली एक महत्वाची बातमी आपण बघणार आहोत. मुंबईतील 126 कॅन्सर रुग्ण कोरोनातून मुक्त झालेले आहेत. कोरोना संकट काळामध्ये एक दिलासादायक बातमी आहे. टाटा रुग्णालयातील 178 पैकी 126 रुग्ण कोरोनामुक्त झालेले आहेत. NSCI डोम सेंटरमध्ये रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आलेले आहेत. ही एक दिलासादायक बातमी आहे असंच म्हणावं लागेल. मुंबईतल्या 126 कॅन्सर रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना संकटामध्ये दिलासादायक बातमी आहे. टाटा रुग्णालयातल्या 178 पैकी 126 रुग्णांनी कोरोनावर मात केलेली आहे. मुंबईतून एक दिलासादायक बातमी येते. मुंबईतील 126 कॅन्सर रुग्णांनी कोरोनावर मात केलेली आहे. कोरोनाच्या संकट काळामध्ये अतिशय महत्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. टाटा रुग्णालयातल्या 178 पैकी 126 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. NSCI डोम सेंटरमध्ये रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले. जन्मताच हृदयामध्ये 3 ब्लॉक असलेल्या 6 दिवसांच्या अर्भकाला मदतीचा हात मिळाला आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नवजात बाळाच्या पित्याकडे 1 लाख रुपयांची मदत सुपूर्द केली आहे. आदित्य ठाकरे यांनी आपल्या वाढदिवसाला खर्च टाळून गरजूंना मदत करण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना केलं होतं. गनसोलीमध्ये राहणाऱ्या अब्दुल अन्सारी यांच्या नवजात बाळाला हृदयामध्ये जन्मतास 3 ब्लॉकेज होते. मुलुंडमधील फोर्टीज हॉस्पिटलमध्ये 6 दिवसांच्या अर्भकाची जीवन मृत्यूशी झुंज सुरू आहे. बाळाच्या वडिलांकडे उपचार करून घेण्यासाठी पैसे नव्हते. त्रस्त पित्यानं अनेकांकडे मदतीची याचना केली. युवासेना कार्यकर्त्याला याविषयी माहिती मिळाल्यानं त्यानं पित्याची ही व्यथा आदित्य ठाकरेंपर्यंत पोहोचवली आणि आदित्य ठाकरेंनी मदतीचा हात पुढे केला. यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त News18 लोकमत.